मुंबई महानगरपालिकेतर्फे सोमवारपासून 24 विभागातील 244 ठिकाणी मोफत चाचणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणांची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या क्रमांकाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच stopcoronavirus.mcgm.gov.in या संकेतस्थळावरही याबाबत नागरिकांशी या संकेतस्थळावर सुद्धा याची माहिती मिळू शकते. याबाबत नागरिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी मेघा कुचुक यांनी. मुंबई महापालिकेने 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी सुरू केलेली आहे, मात्र याबाबत नागरिकांना अधिक माहिती नाहीये. काही नागरिक आहेत, एका केंद्रावर आपण आलेलो आहेत की जिथे कोरोनाची मोफत चाचणी केली जात आहे. त्या केंद्रावर काही लोक आपल्या इतर तपासणीसाठी आलेले आहेत, त्यांना कल्पना आहे का याबाबत आपण विचारूया. मॅडम, तुम्हाला माहिती होतं का इथे मोफत कोरोना चाचणी केली जाते? नाही, अजून नाही माहिती. महापालिकेने 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुरू केलेली आहे, याबाबत एक नागरिक म्हणून तुम्हाला काही कल्पना होती का? कारण की ते यायची वेळच झाली नाही, अजून माहिती पण नव्हतो. आता कुठे वाचलो किंवा कुठे तुम्हाला लक्षात आलं कोणाकडनं? नाही, असं काही सूचना आलेली नाही. तुम्ही इथे काय कशासाठी आलेला आहात, कुठल्या चेकिंगसाठी आलेला? हिला पोलिओ द्यायला आली आहे लहान मुलाला, पण इथे आम्हाला माहीत नव्हतं की इथे मोफत कोरोना चाचणी चालू झाली आहे. सूचना पण नव्हती आली, नाही तर चार्ट वगैरे काही बाहेर पण वाचलं नाही आम्ही. तुम्हाला महापालिका असेल किंवा तुमच्या परिसरातील असेल कुणी सांगितलं का की महापालिकेने आता मोफत कोरोना चाचणी सुरू केलेली आहे? नाही, माहीतच नाही, कोणी म्हटलंच नाही. तुम्हाला काहीच कल्पना नाही? नाही, माहीतच नव्हतं. तर महापालिकेनं 244 ठिकाणी कोरोनाची मोफत चाचणी सुरू केलेली आहे, मात्र याबाबत लोकांमध्ये जागृती केलेली नाही किंवा लोकांना याची कल्पनाच नाही आहे, आणि त्याच्यामुळे काही केंद्रांवर लोक मोफत कोरोना चाचणी करायला जात नसल्याचं आपल्याला दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.